गुड मॉर्निंग फ्रेंड्स, टुडे वी आर डिस्कस्ड अबाउट द टॉपिक हेट्रोसाइक्लिक कंपाउंड। लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ मिस्टर अमित पाटिल, असिस्टंट प्रोफेसर आर्ट्स साइंस कॉलेज धरणगाव। टुडेज टॉपिक इज हेट्रोसाइक्लिक कंपाउंड। Heterocyclic compounds are those compounds which contains a ring structure, and in addition to carbon, a heteroatom is also present, such as sulfur, oxygen or nitrogen. Sulfur, oxygen, nitrogen is also called as the heteroatom. Heterocyclic compounds are may be aromatic or non-aromatic, but generally they shows a aromatic character. हे पहा मित्रांनो, हेट्रोसायक्लिक कंपाउंड म्हणजे असे कंपाउंड्स की ज्या कंपाऊंडमध्ये किंवा रिंग स्ट्रक्चरमध्ये कार्बन आणि त्याच्यासोबत एखादा जर हेट्रोॲटम प्रेझेंट असेल, एखादा हेट्रोॲटम म्हणजे कुठला, एक तर सल्फर हेट्रोआयटम आला किंवा ऑक्सिजन हेट्रोआयटम आला किंवा नायट्रोजन हेट्रोआयटम आला, जर अशा रिंग स्ट्रक्चरमध्ये कार्बनसोबत जर हेट्रोआयटम प्रेझेंट असेल तर त्या कंपाऊंडला काय म्हणतो आपण, हेट्रोसायक्लिक कंपाऊंड। आणि हेट्रोसायक्लिक कंपाऊंड हे जनरली कसे असतात, तर ॲरोमॅटिक असतात। 5 मेंबर हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्स आपण SOBSCला तुम्हाला 5 मेंबर हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्स सुरुवातीला चॅप्टर सुरू असताना तुम्हाला पायरॉल, फ्युरान आणि थायोपिन असे 3 कंपाऊंड्स हे दिलेले आहेत, बरोबर आहे। आता आपण पायरॉल, फ्युरान आणि थायोपिन याच्याबद्दल माहिती घेऊ। पायरॉल, फ्युरान, थायोपिन्स आर अ कॉमनली 5 मेंबर्ड अनसॅच्युरेटेड हेट्रोसायकल। ईच हॅज 2 डबल बॉन्ड्स दॅट अँड कंटेन्स नायट्रोजन, ऑक्सिजन ऑर सल्फर। आता हे 5 मेंबर रिंग स्ट्रक्चर दिसतं तुम्हाला, बरोबर आहे। नायट्रोजन 1, त्याच्या पुढचा कार्बनला 2, देन नेक्स्ट 3, देन नेक्स्ट 4 अँड देन नेक्स्ट 5। ही 5 मेंबर जी रिंग आहे ही सगळ्यांमध्ये कॉमन दिसते तुम्हाला। फक्त तुम्हाला डिफरंट काय दिसतं आहे, एका स्ट्रक्चरमध्ये काय दिलेलं आहे, नायट्रोजन, एका स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला दिलं आहे ऑक्सिजन, आणि एका स्ट्रक्चरमध्ये काय दिलं आहे तुम्हाला, सल्फर दिलेलं आहे। हे तिघं कंपाऊंड हे काय आले मग, दॅट इज 5 मेंबर अनसॅच्युरेटेड हेट्रोसायक्लिक कंपाउंड, बरोबर आहे। तर ज्या रिंग स्ट्रक्चरमध्ये 5 मेंबर रिंग स्ट्रक्चरमध्ये नायट्रोजन प्रेझेंट असेल त्याला म्हणायचं तुम्ही पायरॉल, ज्या रिंग स्ट्रक्चरमध्ये ऑक्सिजन प्रेझेंट असेल 5 मेंबर रिंगमध्ये त्याला म्हणायचं फ्युरॉन, आणि ज्या रिंग स्ट्रक्चरमध्ये सल्फर प्रेझेंट असेल 5 मेंबर रिंगमध्ये त्या स्ट्रक्चरला काय म्हणायचं, थायोपिन म्हणायचं, बरोबर। नेक्स्ट ॲरोमॅटिक हेट्रोसायक्लिक। Aromatic heterocyclic compounds are those having a heteroatom in a ring, already tumhala sangitle, and behave in a manner similar to benzene in some of their properties. Ata aromatic heterocyclic compounds yacha madle kai similarity kona sobat aste, properties benzene sobat. Ta ek property similar kutli tyachyamade, tar it shows electrophilic aromatic substitution reaction. म्हणजे याचा अर्थ काय, तर तुम्ही हेट्रोसायक्लिक कंपाऊंड घेतला आणि एका साईडला तुम्ही बेंझिन जर घेतला तर दोघांमध्ये कुठली रिॲक्शन पॉसिबल आहे, इलेक्ट्रोफिलिक ॲरोमॅटिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन पॉसिबल आहे। जनरली याच्यामध्ये ॲरोमॅटिक आणि नॉन ॲरोमॅटिक आणि अँटी ॲरोमॅटिक हे तुम्हाला खाली दिसते, ब्लॅक लेटरमध्ये ॲरोमॅटिक आणि हे ब्लॅकमध्ये काय दिसते, अँटी ॲरोमॅटिक। मग आता ॲरोमॅटिक आणि नॉन ॲरोमॅटिक हे कोणी इन्व्हेन्शन केलेलं आहे, तर इनरिच ह्युकेल, विच इज अ जर्मन फिजिकल केमिस्ट, इन 1930 थ्रू द मॉलिक्युलर ऑर्बिटल कॅल्क्युलेशन दॅट सायक्लिक प्लेनर मॉलिक्युल विथ अ क्लोज्ड लूप ऑफ 2, 6, 10, 14, 18, 22 इलेक्ट्रॉन्स इन अ फुल्ली कॉन्जुगेटेड सिस्टीम शुड बी ॲरोमॅटिक। म्हणजे ह्युकेलने काय कॅल्क्युलेट केलेलं आहे,
तर एमओ डायग्रॅम काढली त्याने. आता एमओ डायग्रॅम म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती. आता याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे, जर दोन इलेक्ट्रॉन असतील एका ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये, दोन इलेक्ट्रॉन म्हणजे एक पाय बॉन्ड, सहा इलेक्ट्रॉन असतील तर सहा इलेक्ट्रॉन म्हणजे किती आले तुमचे, एक पाय बॉन्डचे दोन इलेक्ट्रॉन, बरोबर आहे. म्हणजे तीन पाय बॉन्डचे किती येतील, सहा इलेक्ट्रॉन येतील, बरोबर आहे. मग जर तुम्हाला दोन इलेक्ट्रॉन असतील किंवा सहा इलेक्ट्रॉन असतील किंवा दहा इलेक्ट्रॉन असतील किंवा चौदा इलेक्ट्रॉन असतील किंवा अठरा इलेक्ट्रॉन असतील किंवा बावीस इलेक्ट्रॉन असतील, जर हे इलेक्ट्रॉन असतील तर त्या कंपाऊंडला तुम्ही काय म्हणू शकता, ॲरोमॅटिक कंपाऊंड म्हणू शकता, बरोबर आहे. आता हे दोन सहा दहा चौदा अठरा आणि बावीस हे सोडून जे कंपाऊंड असतात त्यांना काय म्हणायचं, मग तुम्ही अँटी ॲरोमॅटिक म्हणायचं, बरोबर आहे. मग आता हे कोणता रूल उभे करतो, तर फोर एन प्लस टू इलेक्ट्रॉन रूल कोण उभे करतो आहे, तर ॲरोमॅटिक कंपाऊंड इथं खाली लिहिलेलं आहे फोर एन प्लस टू, आणि फोर एन इलेक्ट्रॉन रूल्स कोण उभे करतो आहे, तर अँटी ॲरोमॅटिक कंपाऊंड उभे करतो आहे, बरोबर आहे. मग आता ॲरोमॅटिक आहे की अँटी ॲरोमॅटिक आहे हे आपण कसं प्रूव्ह करणार आहे, तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती. आता ॲरोमॅटिकसाठी तुम्हाला काय दिलेलं आहे, फॉर मॉलिक्युल टू बी ॲरोमॅटिक इट मस्ट बी सायक्लिक. आता ॲरोमॅटिक कंपाऊंड कसा असतो, नेहमी सायक्लिक असतो, हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं, बरोबर आहे. आता याच्यामध्ये हा बेंझिन आहे, हा नॅप्थेलिन आहे, बरोबर आहे, हा सायक्लोप्रोपिन आहे, बरोबर. हे मोठं स्ट्रक्चर, रिंग स्ट्रक्चर दिसते त्याला, हे रिंग स्ट्रक्चरला म्हणतात क्राउन स्ट्रक्चर म्हणतात. आता याच्यामध्ये तुम्हाला काय पाहिजे, बी सायक्लिक. आता हा तुम्ही बेंझिनचा एक्झाम्पल जर घेतला तर हा काय तुमची सायक्लिक कंपाऊंड आला. पी ऑर्बिटल ऑन एव्हरी ॲटम इन रिंग. आता पी ऑर्बिटल म्हणजे काय, तर याच्यामध्ये पाय बॉन्ड आहे, आणि पाय बॉन्ड आला म्हणजे काय, तर कुठला ऑर्बिटल आला, तर पी ऑर्बिटल आला, बरोबर आहे. बी प्लेनर, तर हा पूर्ण स्ट्रक्चर कसं पाहिजे, प्लेनर पाहिजे, बरोबर आहे. अँड इम्पॉर्टंट काय, विच पजेसेस फोर एन प्लस टू पी इलेक्ट्रॉन. पी म्हणजेच काय, पाय इलेक्ट्रॉन्स, बरोबर आहे. माझा फोर एन प्लस टू पाय इलेक्ट्रॉन्स रूल उभे कसा करावा, तर ज्याच्यामध्ये तुम्हाला मागच्या ह्याच्यात मी सांगितलेलं आहे किंवा रूल उभे होत होतो, जर दोन इलेक्ट्रॉन असेल तर फोर एन प्लस टू पाय रूल उभे होईल, सहा असतील, दहा असतील, चौदा असतील, अठरा असतील, बावीस इलेक्ट्रॉन असेल, तर कुठला रूल उभे होणार आहे, फोर एन प्लस टू पाय रूल उभे होणार आहे, बरोबर आहे. आपण जर एक्झाम्पल जर घेतलं बेंझिन, तर बेंझिन काय आला, सायक्लिक आला, दिसतं का तुम्हाला, सायक्लिक स्ट्रक्चर आला. पी ऑर्बिटल म्हणजे प्रत्येक, हा कार्बन जर घेतला आपण, हा कार्बनवर पाय ऑर्बिटल आहे म्हणजे पाय बॉन्ड आहे, हा कार्बनला पाय बॉन्ड आहे, हा कार्बनला पाय बॉन्ड आहे म्हणजे पी ऑर्बिटल आहे, हा कार्बनला पाय बॉन्ड आहे म्हणजे पी ऑर्बिटल आला. हे स्ट्रक्चर कसं दिसतं तुम्हाला, प्लेनर दिसतंय. आणि फोर एन प्लस टू रोल उभे होते का, बघू आपण. आता एक पाय बॉन्ड म्हणजे किती इलेक्ट्रॉन, दोन. हा पाय बॉन्ड म्हणजे अजून त्याच्यामध्ये दोन ॲडिशन होईल, याच्यामध्ये अजून दोन ॲडिशन होईल, बरोबर आहे. टोटल किती पाय बॉन्ड आले तुमचे, तीन. तीन पाय बॉन्ड म्हणजे इलेक्ट्रॉन किती आले, त्याला दोनने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे किती इलेक्ट्रॉन आले, सहा इलेक्ट्रॉन आले. मग आपण फोर एन प्लस टू याच्यामध्ये पाहिलं, पहा सहा दिसतंय का तुम्हाला इथं, सहा म्हणजे याचा अर्थ काय, मग हा कंपाऊंड काय आला तुमचा, ॲरोमॅटिक कंपाऊंड आला, बरोबर आहे. मग कंपाऊंड ॲरोमॅटिक आल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, मग त्याला नंतर डिक्लेअर करायचं आहे की दिस बेंझिन मस्ट बी व्हॉट, ॲरोमॅटिक आला. आता इथं जर पाहिलं नॅप्थेलिनमध्ये किती पाय इलेक्ट्रॉन आहे, वन टू थ्री फोर फाईव्ह, म्हणजे टोटल किती इलेक्ट्रॉन आले, दहा. दहा पाहू बरं, दहा आहेत काय बघा इथं, दहा दिसतंय का तुम्हाला, बरोबर आहे. दोनमध्ये चार मिळवले की सहा येतात, सहामध्ये चार मिळवले की दहा, म्हणजे कितीचा डिफरन्स आहे याच्यामध्ये, चारचा डिफरन्स, बरोबर आहे. म्हणजे हा सुद्धा काय आला तुमचा, ॲरोमॅटिक आला. त्या पद्धतीने दोन इलेक्ट्रॉन आले याच्यामध्ये पण ॲरोमॅटिक, हा पण काय आला तुमचा याच्यामध्ये पण काय आलं आहे, ॲरोमॅटिक आले. किती येते, पाय बॉन्ड एक दोन तीन चार पाच सहा सात, सात दोन चौदा, चौदा इलेक्ट्रॉन आले म्हणजेच काय आला तो, ॲरोमॅटिक कंपाऊंड. मग जर तुम्हाला ॲरोमॅटिक कंपाऊंड म्हणायचं असेल तर ह्या कंडिशन किती आहे, चार. चार कंडिशन सॅटिस्फाय झाला तरच तो कंपाऊंड काय असतो, ॲरोमॅटिक असतो. पहिली कंडिशन काय आली, सायक्लिक. दुसरी कंडिशन काय आली, पाय ऑर्बिटल पाहिजे, कंटिन्युअस पाय ऑर्बिटल, बरं का, बरोबर दिसतंय का तुम्हाला. डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, असं कंटिन्युअस पाय ऑर्बिटल पाहिजे, म्हणजे पी ऑर्बिटल पाहिजे. स्ट्रक्चर कसं पाहिजे, प्लेनर. इट पजेसेस व्हॉट, फोर एन प्लस टू पाय इलेक्ट्रॉन, बरोबर आहे. आता पाहणार आहे आपण स्ट्रक्चर ऑफ पायरॉल, फ्युरॉन आणि थायोपिन. तुम्ही मागे पण पाहिले पायरॉल, फ्युरॉन, थायोपिन स्ट्रक्चर मी तुम्हाला काढून दिलं होतं, बरोबर आहे, मागच्या स्लाईडमध्ये. आर ॲरोमॅटिक हे ऑलरेडी तुम्हाला सांगितलं गेलं आहे, बरोबर आहे. ॲरोमॅटिक काय येते, त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, सहा इलेक्ट्रॉन आहे. इन पायरॉल इलेक्ट्रॉन्स कम फ्रॉम कार्बन ॲटम्स अँड लोन पेअर ऑन sp2 नायट्रोजन. आता जर पायरॉलचं स्ट्रक्चर जर पाहिलं आपण, हे पायरॉलचं स्ट्रक्चर आहे, पायरॉलच्या स्ट्रक्चरमध्ये एक नायट्रोजन आहे, बरोबर आहे,
एक नायट्रोजन म्हणजे नायट्रोजनवर एक लोन पेअर असते, सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे. तर एक लोन पेअर म्हणजे दोन इलेक्ट्रॉन, हा एक पाय वन म्हणजे दोन इलेक्ट्रॉन, हा एक पाय वन म्हणजे दोन इलेक्ट्रॉन, कुठं किती टोटल किती झाले मग इलेक्ट्रॉन, 6 इलेक्ट्रॉन झाले. म्हणून पायरॉल काय आला, ॲरोमॅटिक आला, बरोबर आहे. हा तुम्हाला दिसतं काय, एसपी टू हायब्रिड ऑर्बिटल स्ट्रक्चर काढले, हे पिंक कलरचं दिसतंय तुम्हाला, हे डॅट इज एसपी टू हायब्रिड. दिसतंय का प्रत्येक कार्बनवर कुठला इलेक्ट्रॉन आहे, पी ऑर्बिटल आहे, बरोबर आहे. आणि हा जो दिसतोय तुम्हाला ग्रीनमध्ये एसपी टू हायब्रिडाइज, हा कुठला आहे, लोन पेअर, लोन पेअर ऑफ पी ऑर्बिटल, म्हणजे नायट्रोजनची जो लोन पेअर असते ती लोन पेअर काय म्हणून ट्रीट केली जाते, दॅट इज पी ऑर्बिटल, बरोबर आहे. म्हणजे टोटल किती ऑर्बिट, 1, 2, 3, 4 आणि 5, 5 पी ऑर्बिटल आले म्हणजे 6 पाय इलेक्ट्रॉन आले, 6 पाय इलेक्ट्रॉन आले म्हणजे दिलेला तो पायरॉल जो आहे किंवा फ्युरॉन जो आहे किंवा थायोपिन जो आहे तो काय आला, ॲरोमॅटिक आला. आता स्ट्रक्चर ऑफ पायरॉल फ्युरॉन थायोपिन, अवेअर द एक्सटेंट ऑफ ॲरोमॅटिसिटी ॲज डिटर्म बाय रेझोनन्स एनर्जी. आता ॲरोमॅटिसिटी कशावरून डिटर्माइन करतो आपण, तर रेझोनन्स एनर्जीवर. फॉर दिस कंपाउंड इज डिफरंट फ्रॉम दॅट ऑफ बेंझिन विच अंडरगोज वॉट, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. तुम्हाला ऑलरेडी सांगितलं गेलं आहे की बेंझिन सारखंच पायरॉल फ्युरॉन थायोपिन काय करतो, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन दाखवतो. आता ॲरोमॅटिसिटी कशावर डिपेंड असते, रेझोनन्स एनर्जीवर. आता पायरॉल फ्युरॉन थायोपिन याच्यामध्ये सगळ्यांमध्ये ॲरोमॅटिसिटी वेगवेगळी आहे का, त्याच्यामध्ये एनर्जी पण काय आहे, वेगवेगळी एनर्जी आहे. मग त्याचा एनर्जी वेगवेगळी कशी आहे, तर फ्युरॉनमध्ये किती एनर्जी आहे, 88 किलो जूल पर मोल. पायरॉलमध्ये किती एनर्जी आहे, 100 किलो जूल पर मोल. थायोपिनमध्ये किती आहे, 130 किलो जूल पर मोल. बेंझिनमध्ये किती आहे, 151 किलो जूल पर मोल. अशा पद्धतीने जर ऑर्डर आपण जर लावली, द ऑर्डर ऑफ ॲरोमॅटिक कॅरेक्टर ऑफ दिस हेट्रोसायकल, तर थायोपिन हा मोर कायला ॲरोमॅटिक कॅरेक्टर दाखवतो, कोणापेक्षा, पायरॉलपेक्षा. पायरॉल हा मोर ॲरोमॅटिक कॅरेक्टर दाखवतो, कोणापेक्षा, फ्युरॉनपेक्षा, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय, ज्याची रेझोनन्स एनर्जी जास्त तो लेस ॲरोमॅटिक. समजलं सगळ्यांना, म्हणजे फ्युरॉन जो दिसतो तुम्हाला, फ्युरॉनची रेझोनन्स एनर्जी किती आहे, 88 आहे, बरोबर आहे. म्हणजे रेझोनन्स एनर्जी कशी आली तुमची, कमी आली. रेझोनन्स एनर्जी कमी आलं म्हणजे ॲरोमॅटिक कॅरेक्टर पण काय आलं, कमी आलं. सॉरी, रेझोनन्स एनर्जी कमी आली म्हणजे ॲरोमॅटिक कॅरेक्टर पण काय आलं, कमी आलं, बरोबर आहे. पायरॉलची रेझोनन्स एनर्जी 100 आहे, रेझोनन्स एनर्जी 100 आहे म्हणून ॲरोमॅटिक कॅरेक्टर थोडं काय आलं, कमी आलं. कोणापेक्षा, थायोपिनपेक्षा. थायोपिनची रेझोनन्स एनर्जी किती आहे, जास्त आहे. किती आहे, 130. म्हणजे थायोपिन हा आला मोर ॲरोमॅटिक दॅन पायरॉल दॅन फ्युरॉन. आणि सगळ्यात हायर ॲरोमॅटिक कॅरेक्टर कोण दाखवतं, तर बेंझिन दाखवतं, बरोबर आहे. पण आपण इथं काय पाहतोय, फक्त हेट्रोसायक्लिक कंपाऊंड पाहतोय. मग हेट्रोसायक्लिक कंपाऊंडमध्ये थायोपिन हा काय आला, मोर ॲरोमॅटिक आला दॅन पायरॉल दॅन फ्युरॉन. ही ऑर्डर कशावरून लावली आपण, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीवरून. आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीवरून ऑर्डर कशी लावली हे आपण पुढच्या स्लाइडमध्ये पाहू. हे पाहिजे पायरॉल फ्युरॉन ॲरोमॅटिक बिकॉज दे फुलफिल द क्रायटेरिया फॉर ॲरोमॅटिक. द एक्सटेंट ऑफ डिलोकलायझेशन ऑफ नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअर इज डिसाइसिव्ह फॉर द ॲरोमॅटिक सिटी. म्हणजे याचा अर्थ काय, तर लोन पेअर ही कोणाबरोबर कॉन्जुगेशनमध्ये आहे, तर पी ऑर्बिटल सोबत. दिसते का तुम्हाला, हे कार्बनची पी ऑर्बिटल कोणासोबत कॉन्जुगेशनमध्ये, नायट्रोजनच्या लोन पेअरसोबत. म्हणजे याचा अर्थ काय, जर लोन पेअर ही कॉन्जुगेशनमध्ये असेल कोणासोबत, पाय बॉन्डसोबत, तर ते काय असतं, डिलोकलायझेशन म्हणतात तुम्ही त्याला, बरोबर आहे. जिथे जिथे डिलोकलायझेशन आलं तिथं काय आलं, ॲरोमॅटिक कॅरेक्टर आलं, बरोबर आहे. द ग्रेडिंग ऑफ ॲरोमॅटिसिटी फ्युरॉन पायरॉल थायोपिन बेंझिन मागच्या स्लाइडमध्ये तुम्हाला सांगितलं गेलेलं आहे. द ऑर्डर ऑफ कन्सिस्टंटी ऑर्डर ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह व्हॅल्यूज ऑफ ऑक्सिजन. आता याच्यामध्ये तुम्ही पाहाल तर फ्युरॉन हा लेस ॲरोमॅटिक काय, कारण की ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्ह काय याच्यामध्ये जास्त आहे, बरोबर आहे. किती आहे, 3.44. तुम्ही जर पायरॉल पाहणार तर पायरॉलमध्ये काय आहे, नायट्रोजन आहे. मग नायट्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्ह किती आलं, 3.04, बरोबर आहे, थोडी कमी आहे, बरोबर आहे. आणि थायोपिनची इलेक्ट्रॉनिटी किती आली, तर थायोपिनमध्ये काय, सल्फर आहे. तर सल्फरमध्ये काय आलं, 2.56 आला, बरोबर आहे. मग 2.56 आलं याचा अर्थ काय आला, तो सल्फर हा काय आला, 2.56 त्याची काय आली, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आली, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय, ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी तो काय आला, हायर ॲरोमॅटिक आला. समजलं सगळ्यांना, समजलं. म्हणजे ऑक्सिजन, नायट्रोजन आणि सल्फर, याच्यामध्ये सल्फरची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे म्हणून तो काय आला, हायर ॲरोमॅटिक आला.
ऑक्सिजनची इलेक्ट्रोलिटी हायर आहे म्हणून तो काय आला लेस ॲरोमॅटिक आला. ठीक आहे, स्ट्रक्चर ऑफ पायरॉल फ्युरॉन थायोपिन, ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोलाइट दॅन नायट्रोजन सल्फर. आत्ता जस्ट मी तुम्हाला मागच्या स्लाइडमध्ये एक्सप्लेन केलं, इट प्रोव्हाइड द टू इलेक्ट्रॉन डिसरी फॉर द ॲरोमॅटिक सेक्स्टेस लेस इझिली. आता ऑक्सिजन सुद्धा ॲरोमॅटिक आहे म्हणजे फ्युरॉन पण ॲरोमॅटिक आहे, बरोबर आहे, पण हा ॲरोमॅटिक हा लेस ॲरोमॅटिक आहे का, तो ऑक्सिजन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे तो इलेक्ट्रॉन पेअर इझिली डोनेट करत नाही. कोणाला? तर कार्बनचे पाय इलेक्ट्रॉन्स किंवा पाय ऑर्बिटल्स आहे त्यांना इलेक्ट्रॉन डोनेट करत नाही इझिली, म्हणून तो काय आला लेस ॲरोमॅटिक आला, बरोबर आहे. कम्पेअर टू पायरॉल अँड थायोपिन, म्हणजे थायोपिन जर तुम्ही पाहिला तर हा त्याच्यामध्ये काय असतो, थायोपिनमध्ये सल्फर, मग सल्फर हा काय असतो लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह, मग जो लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो तो काय करतो इलेक्ट्रॉन लवकर डोनेट करतो, म्हणजे समोरच्याला काय करतो इलेक्ट्रॉन लवकर देतो, मग समोरच्याला म्हणजे काय तर कार्बनचे पाय ऑर्बिटलला, मग तो लवकर देतो म्हणून काय आला तो मोर ॲरोमॅटिक आला. जो लवकर देत नाही इलेक्ट्रॉन पेअर तो काय आला लेस ॲरोमॅटिक आला. इथं तुम्हाला दिलेले काय बरं फॉर द हे पा नायट्रोजन 3.44 आला, नायट्रोजन सॉरी ऑक्सिजन 3.44 आला, नायट्रोजन 3.04 आला, सल्फर काय आला 2.58 आला, बरोबर आहे. देअरफोर थायोपिन रिझेंबल्स बेंझिन रादर दॅन प्युरॉन अँड पायरॉल. रिझेंबल्स म्हणजे काय सिमिलर, म्हणून थायोपिन अँड बेंझिन हे जवळपास काय दाखवतात ॲरोमॅटिक कॅरेक्टर काय दाखवतात सिमिलर दाखवतात, कोणापेक्षा प्युरॉन आणि पायरॉलपेक्षा. हेन्स प्युरॉन सॉरी हेन्स थायोपिन इज मोर रिॲक्टिव्ह अँड लेस स्टेबल. ठीक आहे, थँक्यू.